भारतीय जनता पार्टीचा एखादा लोकप्रतिनिधी बोलला तर आमचा टर्न यायला परत पक्षाचा, त्यामध्ये 4-5 लोकप्रतिनिधी बोलतात आणि माझा नंबर जरी 5 असला उदाहरणार्थ, तर मला 25व्या वेळेस संधी त्या ठिकाणी मिळते. थोडंसं महिलांमध्ये नाराजी आहे की आम्हाला म्हणावं लागतं की आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या. तो मराठा समाजावर इतरही समाजांचा, जसं धनगर असेल, ओबीसी असेल किंवा मुस्लिम समाज असेल, अल्पसंख्याक असेल, यांच्याही ज्या भूमिका आहेत त्या भूमिशी आम्ही सर्वजण सहमत आहोत, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत आग्रही आहोत. आम्हाला बांधावरचे रस्ते पाहिजे, आम्हाला बंधारे पाहिजे, जलसंधारणच्या सुविधा पाहिजे, लाईट पाहिजे, पिकाला भाव पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघितलंय की राजकीय जे काही पटल आहेत त्याच्यात खूप बदल झाले. एका पक्षाचे 2 पक्ष होणं, मग ते पुन्हा रिपीट होणं, सत्तेत येणं, सत्तेच्या बाहेर जाणं, असे सगळे 5 वर्ष होण्याआधीच त्याच्यामधनं महाराष्ट्राच्या राजकारणाने कधी नव्हे हा इतिहास पाहिला आहे. या सगळ्या इतिहासाचे साक्षीदार होत असताना तुम्हाला असं वाटतंय का की यामुळे आपल्या मतदारसंघ असेल किंवा या सगळ्या कामांवर परिणाम पडलाय? अधिवेशनामध्ये आपण नेहमीच ऐकतो की आपले प्रश्न जे आहेत ते सभागृहात आपले प्रतिनिधी म्हणजेच आपले आमदार मांडतात, पण महिला आमदारांच्या बाबतीत मात्र नेहमी दुजाभाव केला जातो असं अनेकदा सांगितलं जातं. आणि यावेळेस म्हणजे खास करून मराठा आरक्षणाच्या बिलावर चर्चा करताना ते आपल्याला समोर आलेलं आहे. फार उशिराने महिला आमदारांना या चर्चेसाठी वेळ दिली आणि याच सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित केलंय आमदार मोनिका राजळे यांना. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं. आपण बघतोय की अधिवेशनामध्ये, म्हणजे खरं तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन नेहमीच स्पेशल समजलं जातं आणि अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणं हे आमदारांना, मला असं वाटतं खास करून महिला आमदारांना, दरवेळेस का सांगायला लागतं की आम्हाला वेळ द्या म्हणून? खरं तर सभागृहात आपल्या आपण सांगितल्याप्रमाणे नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशन म्हटलं की सगळेच लोकप्रतिनिधी आपापले प्रश्न, मतदारसंघातल्या अडचणी ह्या विधानसभागृहामध्ये मांडण्यासाठी इच्छुक असतात आणि महिनाभरापासून त्यांची ती तयारी चाललेली असते. ती लक्षवेधी असेल, प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि हे करत असताना सभागृहात जर संधी मिळाली नाही, आणि मी आम्ही बघितलं, आम्ही सगळ्याच महिला भगिनी त्या कुठल्याही पक्षाच्या असो, सिन्सिअरली शेवटपर्यंत आणि वेळेवर सभागृहात आप थांबलेल्या असतात आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तर थोडंसं कुठंतरी त्यांना डावलल्यासारखं वाटतं. आणि मला वाटतं कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या संख्येने महिला, म्हणजे 2014 पासून बघितलं तर महिलांची विधानसभेमध्ये मोठी संख्या आहे, म्हणजे सगळ्याच पक्षाच्या, तर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोठ्या संख्येने आहे. आणि आम्ही अतिशय आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील, रोजगाराचे असतील, जलसंधारांचे प्रश्न असतील, काही विकास कामं असतील, काही धोरणात्मक मुद्दे की जे या सभागृहात मांडले पाहिजे, या तयारीने आम्ही आलेलो असतो. आणि दुर्दैवानं असं म्हणता येईल की आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार गट हे सत्तेत आहेत, त्यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं एखाद्या प्रस्तावावर बोलत असताना अध्यक्ष महोदय आम्हाला पक्षाला वेळ वाटून देतात, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना. आणि मग भारतीय जनता पार्टीचा एखादा लोकप्रतिनिधी बोलला तर आमचा टर्न यायला परत पक्षाचा, त्यामध्ये 4-5 लोकप्रतिनिधी बोलतात आणि माझा नंबर जरी 5 असला उदाहरणार्थ, तर मला 25व्या वेळेस संधी त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून थोडंसं महिलांमध्ये नाराजी आहे की आम्हाला म्हणावं लागतं की आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या, आणि या मुद्द्यावर सगळ्या महिला एकत्र येतात. पण हे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे की सगळ्या महिला एकत्र येतात, पण आपण बघतोय की हे काही पहिल्यांदा होत नाहीये. बऱ्याच वेळेला डावललं जाणं आणि खास करून महिलांना, हे आपण सभागृहामध्ये बघितलेलं आहे. पण सभागृहामधले हे सगळे पडसाद जे आहेत ते बऱ्यापैकी आपल्या मतदारसंघामध्ये उतरतात, कारण आपला आमदार काय प्रश्न विचारतोय, किती प्रश्न विचारतोय, कशावर बोलतायत, कशाला विरोध करतायत, याचं मतदारसंघातल्या लोकांचं खूप बारकाईने त्याच्या ह्याच्यावर लक्ष असतं. जसं की काल मराठा आरक्षणाचं बिल जे आहे त्याच्या ह्याच्यावर चर्चा जी आहे ती खूप झालेली आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की त्यावर किती सेन्सिटिव्ह तो मुद्दा आहे. अशा वेळेला तुम्हाला मतदारसंघातल्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं का? आत्ता मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या 3 दिवसापासून सभागृहात चर्चेला गेला आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळाने आपापली भूमिका मांडली. त्यात आमची भूमिका, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, महादेव कोळी असेल, ह्या सर्व समाजाचे समाज बांधव किंवा नेतेमंडळी आपापल्या समाजाच्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे मांडत आहे. कुणालाही असं वाटत नाही की एखाद्या समाजावर अन्याय व्हावा आणि मराठ्यांनाच आरक्षण द्यावं. ओबीसींचा मुद्दा आहे, धनगर समाजाचा अनेक वर्षापासूनचा मुद्दा आहे आणि हे मुद्दे किंवा म्हणजे आरक्षणाचाच नाही परंतु इतरही जे काही प्रश्न असतील, त्यामध्ये शिक्षण भरती असेल,
एमएससीबीची भरती असेल, त्याचबरोबर युवकांसाठी प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, हे मांडताना आम्ही तयारी करतो. परंतु अनेक सामाजिक संस्था असतील की त्यांचे शिष्टमंडळ आम्हाला येऊन भेटतात की आपल्या भागातले हे विषय आहेत, तुम्ही ते विधानसभेमध्ये मांडावे. हे जवळपास 1-1.5 महिन्यापासून ते लोक येऊन भेटतात संघटितपणे. आज एमएससीबीची भरती असेल, शिक्षक भरती असेल, काही त्यांच्या अडचणीचे विषय असतील, हे सगळे ते आमच्याकडे येऊन आम्हाला निवेदन देतात. इतरही आमदार जसे बोलतात तसं तुम्ही बोललं पाहिजे, आणि अतिशय बारकाईने ते आमच्याकडे लक्ष असतं की आपला आमदार आपला प्रश्न मांडतो की नाही, बोलतो की नाही, त्याचं समाधान तो करतो की नाही, आणि त्याला अपेक्षित उत्तर सरकारकडून येतं की नाही, हे अतिशय तो बारकाईने बघत असतो. पण हे सगळं म्हणजे बारकाईने बघतो, याचा थोडा जास्त त्रास होतो का महिला आमदार म्हणून? नाही, शेवटी आम्ही 3-3.5 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यांच्या अपेक्षा असणं हे साहजिक आहे. आणि त्यांना वाटतं की शेवटी आम्हालाही बोलताना खूप मर्यादा आहेत किंवा वेळेचं भान असतं, एवढा वेळ आम्हाला सभागृहात बोलता येत नाही महिलांना किंवा दिला जात नाही, आणि म्हणून त्यांनाही वाटतं की जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करत असताना आमचा प्रश्न मांडला पाहिजे. त्यामुळे काल मराठा समाजाचा आरक्षणावर चर्चा करत असताना आम्ही सगळ्यांनीच ती भूमिका मांडली की आम्ही समाजाच्या बरोबर आहोत, समाजाचे अनेक प्रश्न आहेत, पूर्वीचा शेतकरी आणि मराठा समाज आणि आजचा यात जमीन आसमानाचा फरक आहे, आणि एक नैराश्याची भावना सर्व मराठा तरुणांमध्ये आहे. आज नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये हे करतात, हे आम्ही काल मांडलेले. परंतु मराठा समाजावर इतरही समाजांचा, जसं धनगर असेल, ओबीसी असेल किंवा मुस्लिम समाज असेल, अल्पसंख्याक असेल, यांच्याही ज्या भूमिका आहेत त्या भूमिशी आम्ही सर्वजण सहमत आहोत, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत आग्रही आहोत. तुमचा जो साधारण मतदारसंघ आहे तो बऱ्यापैकी ग्रामीण असं आपल्याला म्हणता येऊ शकेल, त्यामुळे ग्रामीण जनतेचे जे प्रश्न आहेत, खास करून शेतीपूरक उद्योग असतील, व्यवसाय असतील, आणि त्याबरोबरीने पडणारा दुष्काळ असेल, ह्या हे सगळे प्रश्न सभागृहामध्ये मांडताना तुम्हाला असं वाटतं का की या ग्रामीण भागाच्या प्रश्नांना दुय्यमत्व दिलं जातं आणि व्यवसाय वृद्धी म्हणजे साधारण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या सगळ्यांना जास्त महत्त्व दिलं जातं? पण पालिकेचे इथे जे विषय डिस्कस होतात ते बऱ्यापैकी तिथे महानगरपालिकेमध्ये पण रिफ्लेक्ट होतात, तसं मात्र तुमच्या मतदारसंघाबाबत फारसं घडताना दिसत नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की आपले प्रश्न हे थोडेसे डावलले जातात? नाही, प्रश्न डावलले जात नाही, कारण की मोठी संख्या ही ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची आहे. शहरी भागात काय होतं की महानगरपालिका असतात किंवा नगरपालिका असतात, त्या ठिकाणी सभागृहात बोलण्याची संधी किंवा प्रश्न मार्ग लागतात. महानगरपालिकेचं जर बघितलं तर बऱ्याचदा आमच्या ग्रामीणचं जे बजेट असतं त्याच्यापेक्षा महानगरपालिकेचं बजेट नगरसेवकाचं खूप मोठं असतं, त्यामुळे बरेचसे प्रश्न महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या DPDC तून सुटले जातात. आज शेती असेल, आणि आपण भारत हा आपण शेतीप्रधान देश म्हणतो, शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आम्हाला बांधावरचे रस्ते पाहिजे, आम्हाला बंधारे पाहिजे, जलसंधारणच्या सुविधा पाहिजे, लाईट पाहिजे, पिकाला भाव पाहिजे. अनेकदा अवकाळी असेल, दुष्काळी, नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं आमच्या ग्रामीण भागातील प्रश्न खूप आहेत, त्यामुळे डावललं जात नाही, परंतु बऱ्याचदा संधी पण मिळत नाही सभागृहात ह्या गोष्टी बोलण्यासाठी. मतदारसंघाला साधारणतः ग्लॅमर नसल्यामुळे हे प्रॉब्लेम येतात असं तुम्हाला वाटतं? नाही, परंतु आज जे ज्यांनी ज्यांनी नेतृत्व आपल्या राज्याचं केलेलं आहे ते ग्रामीण भागातीलच मुख्यमंत्री महोदय झालेले आहेत, म्हणजे ते कुठल्याही पक्षाचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तर ज्यांनी ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ते ग्रामीण भागातील आहे, आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये नेतृत्व करत असताना निश्चित न्याय पण ग्रामीण भागाला दिलेला आहे. महिला आमदारांचा साधारणतः काम करताना आपण बघतोय की आता बरेच बदल तसे झालेले आहेत, पण तरीही साधारण आपण सगळं जी पूर्ण व्यवस्था आहे ही बऱ्यापैकी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे. इथे काम करत असताना आणि मतदारसंघात काम करत असताना खूप दोन म्हणता येईल की दोन वेगवेगळी टोक आहेत. इथे काम करताना दोन वेगवेगळी मानसिकता तुम्हाला जाणवते का? मानसिकता असं नाही, शेवटी आम्ही इथं एक आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी आहोत, तिथं तो स्त्री आहे का पुरुष हे बघितलं जात नाही, ज्या ठिकाणी आरक्षण जागा आहे तिथला विषय नाही. परंतु आम्ही इथं आल्यानंतर पुरुष आहे का स्त्री हे विधानसभा ग्रहात पाऊल ठेवताना ठेवत नाही, आम्ही ते शेवटी आमदार किंवा लोकप्रतिनिधी लोक आमच्याकडे बघतात, आणि त्यामुळे निश्चित आहे की पूर्वी पक्षाचे ध्येयधोरणं असेल किंवा पक्षाची जी भूमिका असतील तीच आमदारांची असायची, म्हणजे महिला आमदार त्यातल्या. परंतु आज सगळ्याच महिला आम्ही बघते, मी 2014 पहिल्यांदा आमदार म्हणून झाले किंवा लोकप्रतिनिधी, आणि त्यावेळेस बघले तेव्हापासून सगळ्या आमच्या महिला भगिनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या सगळं संधीचं सोनं करत सभागृहात आपले मुद्दे अतिशय आग्रहपणे प्रखरपणे मांडताना दिसतात. किती प्लस पॉईंट वाटतो तुम्हाला की महिला आमदार असल्यामुळे महिला, कारण साधारणतः ग्रामीण महिला मला असं कुठेही चित्र दिसत नाही, पुरुष आमदारांच्या केबिनमध्ये
किंवा त्यांच्या सभागृहामध्ये किंवा त्यांच्या के त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर महिलांची संख्या खूप मोठी आणि पुरुष अगदी एक दोन आहेत असं कुठेच आपल्याला दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही महिला आमदार असल्यामुळे साधारणतः ग्रामीण महिला किमान येऊन तुमच्याशी चर्चा करतात, बोलतात असं तुम्हाला जाणवतं का? नाही जाणवतो. ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरत असताना आमचे जे प्रश्न असतात, आज अनेक सरपंच आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरसेविका असेल, ते आमच्यापर्यंत येतात, मुद्दे मांडतात, मीटिंग चांगल्या प्रकारे अटेंड करतात. आता सोशल मीडिया असेल किंवा ते आमचे आदर्श घेतात की आमचे आमदार जसे बोलतात तसे आम्ही पण बोललं पाहिजे, आमची भूमिका मांडली पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आरोप केला जायचा की सरपंच निवडून आला सरपंचपतीच कारभार पाहतो, परंतु हळूहळू कमी होत चाललेले. आज महिलाही बोलायला लागल्या, चांगल्या प्रकारे नेतृत्व आपापल्या भागात करताय. फक्त महिलांना अडचण एवढीच आहे की फिरत असताना किंवा लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, महिलांना शेवटी घरची जबाबदारी असते, मुलांची असते आणि मतदारसंघाची असते, तर थोडंसं वेळेचं भान मर्यादा असते की अपेक्षा असते की 24/7 या ठिकाणी आमचे लोकप्रति उपलब्ध असले पाहिजे, परंतु महिलांना थोडंसं खूप उशिरापर्यंत काम करता येत नाही किंवा फोन अटेंड करता येत नाही, अनेक जबाबदार पार पडत ती आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी तिथल्या प्रश्नांसाठी ही कायम उपलब्ध असते का काम करत असते. अहो खूपदा मला पण अनऑफिशियली जेव्हा आपण बोलतो तेव्हा मला बऱ्याच महिला आमदारांनी तेच सांगितलं होतं की व्हॉट्सअपचे व्हिडिओ कॉल्स हा आमच्यासाठी प्रचंड त्रासदायक प्रॉब्लेम आहे. रात्री 11-12 नंतर सुद्धा व्हिडिओ कॉल्स जे आहे ते करतात. तर एका दृष्टीनं हा चांगलंही म्हणायला लागेल की लोक तुम्हाला इतकं फॅमिलीअर समजतात किंवा आपल्या फॅमिलीतले समजतात की कुठल्याही वेळेला आम्ही फोन करावा, पण निश्चित महिला आमदार असल्यामुळे याच्यावर काही लिमिटेशन तुम्ही स्वतः जाणून बुजून ठेवता की तुम्हाला वाटतं हे ठेवले पाहिजे? नाही, काय होतं की कधी कधी असं वाटतं की एखादा रात्री अपरात्री फोन आला तर एखादं ॲक्सिडेंटचा केस असेल किंवा काही इमर्जन्सी असेल त्यामुळे ते फोन टाळता येत नाही, तेव्हा बऱ्यापैकी आम्ही फोन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बऱ्याचदा अगदी व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा तुम्ही ऑडिओ कॉल करणं केव्हाही चांगलं. हां, अपेक्षा असते की ऑडिओ कॉलवर असेल, मेसेजद्वारे कळवावं, परंतु मग एखादा फोन वारंवार ते असेल तर आम्हाला वाटतं की ते खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कधी कधी तो असतो, एखादा ॲक्सिडेंट झालेला असतो, एखाद्या हॉस्पिटलचा विषय असतो, कुठे ॲडमिशन मिळत नसेल, तर असं आम्ही ते अटेंड करतो किंवा मग रात्रीच्या वेळेस आम्ही आमच्या पे लोकांकडं फोन कधीतरी डायव्हर्ट करतो की समजा आणि अनावश्यक कॉल पण कधी कधी येतो संध्याकाळची. खरं तर खूपच ते अटेंड करणं, मग आजकाल सोशल मीडिया एवढा झाला की ते फोन रेकॉर्ड करणं, समोरच्या व्यक्ती कोणत्या मानसिकतेतून बोलतो हे आम्हाला कळत नसतो. बराच एक गोष्ट जो बोलण्याचा मुद्दाही नसतो तो वारंवार एखाद्या लोकप्रतीला इरिटेट केलं जातं, अनावधान एखादा शब्द निघाला तोच रेकॉर्ड करून ट्रोल करून हे प्रकारही घडतात, तेव्हा आम्ही पण आमच्या पद्धतीने या सर्व गोष्टींची काळजी घेतो. येणारच होते त्या विषयाकडे की सोशल मीडिया म्हटलं तर ठीक आहे, ट्रान्सपरन्सी आहे किंवा सगळ्यांना तुमच्यापर्यंत सहज पोहोचता येतं, पण या सोशल मीडियाचा महिला आमदारांना स्पेशल म्हणून किंवा वेगळा म्हणून असा त्रास तुम्हाला स्वतःला जाणवतो का? नाही, याच्या दोन्ही बाजू आहे की सोशल मीडियाचा आम्हाला खूप उपयोग या ठिकाणी होतो की आम्ही कमी वेळेत आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत जातो, आमची भूमिका मांडू शकतो. म्हणजे फिजिकली जर अटेंड नसलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोकांशी जोडता येतो. परंतु लोकांनी आता ठरवायला पाहिजे की याच्यातलं काय चांगलं घेतलं पाहिजे, त्याचा वापर किती केला पाहिजे. ज्या वाईट गोष्टी आहे की याचा दुरुपयोग जो होतो तो टाळता आला तर निश्चित चांगला आहे. माझ्या बाबतीत कधी असे प्रकार फारसे काही मला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास झाला नाही, एखादी भूमिका पटली नाही तर त्याचे कमेंट्स या ठिकाणी येत असतात. ते शेवटी सार्वजनिक जीवनात तेवढं आम्ही अपेक्षा ठेवलेली असते. एक शेवटचा प्रश्न, गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघितलंय की राजकीय जे काही पटल आहेत त्याच्यात खूप बदल झाले. एका पक्षाचे दोन पक्ष होणं, मग ते पुन्हा रिपीट होणं, सत्तेत येणं, सत्तेच्या बाहेर जाणं, असे सगळे 5 वर्ष होण्याआधीच त्याच्यामधनं महाराष्ट्राच्या राजकारणाने कधी नव्हे हा इतिहास पाहिला आहे. या सगळ्या इतिहासाचे साक्षीदार होत असताना तुम्हाला असं वाटतंय का की यामुळे आपल्या मतदारसंघ असेल किंवा या सगळ्या कामांवर परिणाम पडला किंवा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, सरकार होतं 2014 ते 2019, तेव्हा सर्व काही अलबेलं होतं किंवा सुरळीत होतं. परंतु 2019 जनमताचा कौल भारतीय जनता पार्टी शिवसेनेला असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या गोष्टीवर मी जास्त बोलणार नाही की सरकार येऊ शकलं नाही. नंतर काही घडामोडी घडल्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिंदेसाहेब शिवसेनेतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार आलं, चांगल्या प्रकारचं काम सुरू झालं. नंतर अजितदादा पवार आले. शेवटी असं आहे की देशाचं नेतृत्व मोदी साहेबांनी जगमान्यता केलं ते महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी मान्य केले, याचं हे खरं तर द्योतक आहे की आपण असं म्हणूया. निश्चित काही कार्यकर्ते जे असतात छोटे मोठे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले
ते ग्रामपंचायतला असेल, सोसायटीला, एकमेकाविरुद्ध, एकमेकाच्या पक्षाच्या विरुद्ध लढलेले असतात. मग त्यांना कुठेतरी मनात खंत वाटते की आपल्या वैचारिक भूमिका, आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणे विपरीत असताना आज नेते मंडळ एकत्र येतात, तर त्यांना खाली थोडं काम करायला त्रास होतो की आता आपण यांच्यावर कसं काम करायचं, इतके दिवस आपण एकमेकाच्या विरोधात ठाकले उभे राहिलेलो होतो. तर ती थोडीशी मानसिकता आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये आहे. साधी ग्रामपंच जरी इलेक्शन झालं तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही. काही काही गावामध्ये ते 5-5 वर्ष टिकतं वैरभाव जो असतो, आणि काही भागात निकाल लागला की परत सगळे लोक दोन्ही पार्टीचे एकत्र येतात. अशाही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण बघतोय की महिला रिझर्वेशन बिल जे आहे ते आता थोड्या दिवसातच, थोड्या वर्षामध्येच इम्प्लिमेंट होईल असं आपण म्हणूया. ज्या मुली किंवा महिला राजकारणात येण्याचं पॅशन ॲम्बिशन ठरवत आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचा वारसा नाही आहे, अशा सगळ्या मुलींना तुम्ही काय सांगाल? निश्चित आहे की मोदी साहेबांनी महिला धोरण आणलं, ते बिल आता लोकसभेत सगळं बहुमतानं एकमतानं पास झालं, थोड्या दिवसात त्याच्यावर प्रत्यक्षात कृतीमध्ये ते येईल, आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेत महिलांचा टक्का वाढलेला आपण बघतोय, बघणार आहोत. आणि मला असं वाटतं की ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची संधी आहे, कर्तृत्व आहे, वक्तृत्व आहे, त्या निश्चित कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा त्या या क्षेत्रात येऊ शकतात. राजकारण हे चांगलं आहे, सामाजिक भान ठेवून जर काम केलं तर निश्चित चांगल्या संधी आहे. असं नाही आहे की राजकीय कुटुंबातीलच व्यक्ती येते, पण शेवटी स्वतःलाही त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. एक बॅकग्राऊंड असतं, कार्यकर्ते असतात, एक प्लॅटफॉर्म निर्माण झालेला असतो, पण शेवटी ते एखादं टर्म चालतं, नंतर तर स्वतःला स्वतःचं कर्तृत्व असेल, आपली मेहनत असेल, जिद्द असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. थँक्यू सो मच. स्वतःचं कर्तृत्व काही असलं तरी तुम्हाला ते सिद्धच करावं लागतं. मला असं वाटतं आजच्या या मुलाखतीमधला हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. थँक्यू सो मच मोनिकाताई, तुम्ही आणि आमच्याशी चर्चा केली. थँक्यू. थँक्यू.